नमस्कार, मी निलेश वांजळे, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर. आता पुणे शिक्षण मंडळाच्या ऑफिसला आम्ही कार्यालयात या ठिकाणी आहे. आमच्या बरोबर आहे शीतलताई कांडेलकर, जे आम आदमी पार्टी पुणे शहर शिक्षक आघाडीचं काम करतात. सोबत आहे सूर्यकाताई भोसले, आमचे बाकरे सर आहेत, संतोषजी आहेत, आमचे कटार नवरे आहेत. आज महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात यायचं कारण असं होतं की गेले 3 ते 4 महिने झाले आम्ही फॉलोअप घेतोय. पुणे महानगरपालिकेच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक नाही आहेत, तर ते शिक्षकांची भरतीसाठी गेले 4 ते 5 महिने झाले काम आमचे, विविध निवेदनं दिलेली आहेत, कंटिन्यू फॉलोअप चालू आहे. आता शिक्षण मंडळाने साधारणत 450 शिक्षकांची नियुक्ती या येणाऱ्या वर्षासाठी केलेली आहे, पण ते शिक्षक येणाऱ्या 15 जून म्हणजे 15 जूनला शाळा चालू होणार आहे, ते 15 जूनपर्यंत ते शिक्षक त्या त्या महानगरपालिकेच्या शाळेत रुजू व्हावेत यासाठी आज पुन्हा एकदा या ठिकाणी आलो होतो. पुन्हा एकदा शिक्षण मंडळाच्या ज्या मॅडम आहेत, वाकरे मॅडम, त्यांना निवेदन दिलेलं आहे, जर पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 15 जूनला शिक्षक रुजू झाले नाही, याच्यामध्ये यांनी शिक्षण मंडळाने कोणती दिरंगाई केली, तर त्यानंतर आम आदमी पार्टीकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन हे याच ठिकाणी घेतलं जाईल. कारण की शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे. पुणे महानगरपालिकेचे टॅक्स पावती बघितलं तर त्याच्यामध्ये शिक्षण कर हा दिलेला आहे. त्या टॅक्सच्या बदल्यात आम्ही या मुलांच्या साठी शिक्षक मागत आहोत. आम्ही स्वतःच्या साठी कोणतीही गोष्ट या ठिकाणी मागत नाही आहे. हे काम या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी 15 जूनपर्यंत सर्व शिक्षक त्या त्या शाळेत रुजू होतील याची काळजी त्यांनी घ्यावी, एवढी आमची त्यांना विनंती. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.